सध्या संपूर्ण राज्यात पावसाने थैमान घातलं आहे अतिवृष्टी आणि परतीच्या पावसामुळे राज्यातील शेतकऱ्यांचा जीव टांगणीला लागला आहे शेतमालाचे मोठे नुकसान होत असून विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांची अवस्था बिकट आहे विरोधकांकडून ओला दुष्काळ जाहीर करण्यात यावा अशी मागणी सतत होताना दिसत आहे सणाच्या तोंडावर आता महाराष्ट्राचे राजकारण दुष्काळाच्या मुद्द्यावरून तापले आहे आता ओला दुष्काळ म्हणजे काय आणि ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी का होत आहे यामुळे शेतकऱ्यांना कोणता फायदा होईल हेच या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊयात नमस्कार मी रुपल आणि तुम्ही पाहत आहात बातमी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस ठाकरे गट यासोबतच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी मुख्यमंत्र्यांना केली आहे या मुद्द्याकडे वळण्यापूर्वी आपण दुष्काळ कशाला म्हणतात हे जाणून घेऊयात तर मुख्यतः कमी पाऊस पडणं कोरडे उष्ण व गरम हवामान असणं आणि यामुळे पिण्याचं पुरेसं पाणीही न मिळणं या हवामानातून निर्माण झालेल्या परिस्थितीला दुष्काळ म्हणतात मात्र दुष्काळ असे दोन प्रकार आहेत एक म्हणजे सुका दुष्काळ तर दुसरा म्हणजे ओला दुष्काळ सुका दुष्काळ म्हटलं तर यात पाण्याची कमतरता निर्माण होते पेरणी केल्यानंतर पाऊस पडत नाही आणि पीक जळतात तसेच जमिनीला मोठमोठ्या भेगा पडतात वातावरण देखील अधिक उष्ण होतं तर ओल्या दुष्काळात याच्याच अगदी विरुद्ध परिस्थिती निर्माण होते पावसाचे प्रमाण अति जास्त असते ज्याचा फटका शेतकऱ्यांनाच बसतो यात अतिवृष्टीमुळे जागोजागी पाणी साचते पीक पाण्याखाली जातात शेतमालाचे नुकसान होते याच परिस्थितीला ओला दुष्काळ म्हणतात याची जर परिभाषाच करायची असेल तर पासष्ट पेक्षा जास्त पाऊस पडल्यास त्याला अतिवृष्टी असं संबोधले जाते ज्यामुळे तेहतीस टक्क्याहूनही अधिक पिकांचं नुकसान होतं हाच भाग ओला दुष्काळ म्हणून ओळखला जातो सध्या विदर्भ मराठवाडा आणि राज्यातील इतर भागात अगदी अशा स्वरूपाचा पाऊस पडत आहे ज्यामुळे शेतकरी अडचणीत आले आहेत जमिनी उपळल्या असून पाण्याचा निचरा देखील होत नाहीये आणि यामुळेच बळीराजाने दिवस रात्र राबून पिकवलेले उभे पीक वाया जात आहे तूर मका सोयाबीन कपाशी यांसारख्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे आता शेतकऱ्यांसोबत विरोधी पक्ष नेत्यांकडून ओला दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीवर भर दिला जात आहे आता शेतकऱ्यांना ओला दुष्काळ जाहीर झाल्यावर काय फायदा होतो तर शेती तज्ञांनुसार ओला दुष्काळ जाहीर झाल्यास कर्जाची वसुली थांबते कर्जाचे हप्ते पाडले जातात यासोबतच शेतकऱ्यांना नवीन कर्ज देखील दिले जाते शेतकरी कुटुंबातील विद्यार्थ्यांची फी सुद्धा माफ होते सरकारकडून शेतकऱ्यांना आता जी मदत मिळत आहे ती खर तर शेतकऱ्यांपर्यंत पोहोचतच नाहीये वेळीच मुख्यमंत्र्यांनी ओला दुष्काळ जाहीर केला नाही तर महाराष्ट्र शेतकरी आत्महत्यामुक्त कसा होईल असा प्रश्न देखील शेती तज्ज्ञांनी केला आहे सरकारने परिस्थितीचा युद्ध पातळीवर आढावा घेणे अत्यंत गरजेचे आहे सत्ता संघर्षाच्या वादातून आता बाहेर निघून शेतकऱ्यांचा मुद्दा सरकारला हाती घेणे आवश्यक आहे परतीच्या पावसाने शेतकऱ्यांची उरली सुरली स्वप्ने धुळीस मिळवल्यावर आता शेतकरी केवळ सरकारच्याच आशेवर आहेत तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा बातमी व्हिडिओजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला लाईक करा धन्यवाद